नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी इंग्रजी पान नंबर 9 शिकणार आहोत. फोर थिंग्स अबाउट मी, म्हणजे चार वाक्य या ठिकाणी आपल्याला स्वतःबद्दल तयार करायचे आहेत. लिसन अँड रीड अलाउड, म्हणजे ऐका आणि मोठ्यानं म्हणा. ही जी मुलगी आहे ती तिच्याबद्दल चार वाक्य बोलून दाखवते. बघा या ठिकाणी, आय एम साक्षी, आय एम 9 इयर्स ओल्ड, आय एम 130 सेंटीमीटर टॉल, आय एम इन स्टँडर्ड 4. या ठिकाणी प्रत्येक वाक्यामध्ये आय एम आलेलं आहे, म्हणजे मी आहे, मी साक्षी आहे, मी 9 वर्षाची आहे, मी 130 सेंटीमीटर उंच आहे आणि मी चौथीमध्ये आहे. तसं तुम्ही तुमचंसुद्धा वाक्य या ठिकाणी तयार करू शकता. आता या पुढच्या वाक्यामध्ये बघा, आय लाईक आलेलं आहे प्रत्येक वाक्यामध्ये, म्हणजे मला आवडते. आय लाईक राईस, मला भात आवडतो, तांदूळ आवडतो. आय लाईक टायगर्स, वाघ आवडतो. आय लाईक चॅनल, टीव्हीचं जे चॅनल तुम्हाला जे आवडतं. आय लाईक रनिंग, या ठिकाणी दिलेलं बघ, या ठिकाणी लाईक, आय लाईक म्हणजे मला आवडतं. नंतर या ठिकाणी आय हॅव आलेलं आहे पुढच्या या चित्रामध्ये. आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे. आय हॅव अ रेड पेन, टू ब्ल्यू पेन्सिल्स, अँड ऑरेंज शार्पनर, अँड अ व्हाईट एरेझर. म्हणजे माझ्याकडे एवढ्या वस्तू आहे. तुम्ही सुद्धा तयार करू शकता असे वाक्य. नंतर आय कॅन, म्हणजे मी करू शकते. काय करू शकते? आय कॅन ड्रॉ अ हर्ट, आय कॅन रीड अ फ्यू इंग्लिश वर्ड्स, आय कॅन सिंग अ सॉन्ग, आय कॅन स्विम. असे चार वाक्य तुम्ही सुद्धा तयार करू शकता. नंतर एव्हरी डे आय ब्रश माय टीथ, एव्हरी डे, या ठिकाणी एव्हरी डे म्हणजे दररोज. आय ब्रश माय टीथ, मी माझे दात घासतो. टेक अ बाथ, आंघोळ करतो. रीड फॉर सम टाइम, थोडा वेळ वाचन करतो. अँड प्ले फॉर सम टाइम, आणि थोडा वेळ खेळतो. असे चार वाक्य या ठिकाणी तयार करून दाखवलेले आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या वाक्य तयार करायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हा स्वाध्याय दिलेला आहे. बघा, नाव यूज द फॉलोइंग फ्रेम्स टू टेल अस अबाउट युअर सेल्फ. आता तुम्ही वर शिकलेले आहात, त्यानुसार तुम्हाला आता हे खालील वाक्य दिलेले वरचे नमुने वापरून आता तुम्ही स्वतःबद्दल या ठिकाणी बोलायचं आणि तुमच्या वहीत हे लिहून काढायचं. हे बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे आय एम. मी लिहायचं वर उदाहरण दाखवलेलं आहे आय एम साक्षीचं. तसं आय एम म्हणजे मी आहे. नंतर आय लाईकचे चार तयार करा वाक्य. आय हॅव, आय कॅन आणि एव्हरी डे, म्हणजे दररोज तुम्ही काय काय करता ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आपण पान नंबर 10 बघणार आहोत. पान नंबर 10 कविता आहे बघा, रेनड्रॉप्स. रेनड्रॉप्स म्हणजे पावसाचे थेंब. कविता आता आपण म्हणायची, ऐकायची आणि चालीवर म्हणाय मोठ्यानं वाचायची. अर्थसुद्धा आपण आता बघणार आहोत. लिसन रिपीट रीड अलाउड अँड सिंग. कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. मी या ठिकाणी म्हणतो आणि तुम्ही ती लक्षपूर्वक आता ऐका. ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन, पीटर पॅटर पीटर पॅटर डाऊन द विंडो पेन. ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम, म्हणजे तू कुठून आला आहेस. यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन म्हणजे पावसाच्या थेंबा, तू कुठून आला आहेस. पीटर पॅटर पीटर पॅटर, पीटर पॅटर म्हणजे त्या पावसाच्या थेंबांचा आवाज कसा येतो, टप 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 येतो.
ऐकेल नाही. म्हणून त्या ठिकाणी पीट पॅट म्हटले. डाऊन द विंडो काय म्हणजे खिडकीच्या ठिकाणावर आला आहास का. टेल मी लिटल रेनड्रॉप्स, टेल मी म्हणजे मला सांग, लहानशा थेंबा. टेल मी लिटल रेनड्रॉप्स इज दॅट द वे वी यू प्ले, ही हे तुझे खेळण्याची पद्धत आहे का. पीट पॅट ऑल द रेनी डे, टप 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 असा पीट पॅट म्हणजे टप 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 असा आवाज करत तू खेळतो का. ऑल द रेनी डे, रेनी डे म्हणजे पावसाचे दिवस, अशाच प्रकारे तू खेळत असतो का. आय सीट हिअर ॲट द विंडो, म्हणजे मी या ठिकाणी विंडो म्हणजे खिडकीमध्ये बसलेले आहेत. आय हॅव नथिंग एल्स टू डू, माझ्याकडे करायला काहीच नाही आहे. ओ आय विश दॅट आय कुड प्ले, मला खेळावं वाटतंय धिस रेनी डे विथ यू, तुझ्यासोबत मला खेळावं वाटतं. द लिटल रेनड्रॉप्स कॅनॉट स्पीक, पावसाच्या थेंबाला काही बोलता येत नाही. बट पीट पॅट पॅट टप टप असा आवाज मात्र तो करू शकतो. मीन्स म्हणजे वी कॅन प्ले ऑन दिस साईड, म्हणजे आपण आम्ही या एका साईडला एका बाजूला खेळू शकतो. वाय कांट यू प्ले ऑन दॅट, म्हणजे तू पण का खेळत नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारे ही कविता आहे. एकदा मी पुन्हा एकदा पूर्ण कविता म्हणून दाखवतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन, पीट पॅट डाऊन द विंडो पेन. टेल मी लिटल रेनड्रॉप्स इज दॅट द वे यू प्ले, पीट पॅट ऑल द रेनी डे. आय सीट हिअर ॲट द विंडो, आय हॅव नथिंग एल्स टू डू. ओ आय विश दॅट आय कुड प्ले धिस रेनी डे विथ यू. द लिटल रेनड्रॉप्स कॅनॉट स्पीक बट पीटर पॅटर पॅट मीन्स वी कॅन प्ले ऑन धिस साईड, वाय कांट यू प्ले ऑन दॅट. अशा प्रकारे तुम्ही ही कविता मोठ्यानं वाचा, पाठ करा आणि वहीमध्ये लिहून सुद्धा काढा. नंतर याच्यामध्ये काही स्वाध्याय दिला आहे बघा, दुसऱ्या नंबरचा. रीड अलाउड द फॉलोइंग साऊंड्स वर्ड्स, साऊंड म्हणजे आवाज ध्वनी. पीट पॅट हे कशाचा आवाज आहे, पीट पॅट पावसाच्या थेंबाचा आवाज आहे. ट्रिंग ट्रिंग बेलचा आवाज असतो. झुम झुम बाऊ, कुत्र ओरडतं बाऊ. डिंग डॉंग बेल वाजते. बीप 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 वा वा वा, हे तुम्ही साऊंड नीट ऐकायचे आणि म्हणायचे. नंतर व्हॉट अदर वर्ड्स कम टू युअर माइंड ऑन रीडिंग इच वर्ड्स, राईट देम डाऊन. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. पीटर पॅटर, पीटर पॅटरचा आवाज, पीटर पॅटर कसा असतो, कशाचा असतो आवाज, रेनचा असतो, पावसाचा, रेनड्रॉपचा असतो, पावसाचा थेंबाचा, वॉटरचा सुद्धा. स्मॉल असतो, हॉल असतो, कूल असतो, अशा प्रकारे तुम्ही त्या पीटर पॅटर. तसंच या ट्रिंग ट्रिंगचा आवाज, बेल कशाचा असतो, टेलिफोनचा असतो, अशा प्रकारे तुम्ही हे हा स्वाध्यायसुद्धा बघायचा, समजून घ्यायचा आणि वहीमध्ये लिहायचा. त्यानंतर पेज नंबर 11 आहे बघा, अ गेसिंग गेम. हा एक प्रकारचा गेम आहे, कसा खेळायचा आहे तो आपल्याला बघायचा आहे आता. लिसन केअरफुली, रीड द सेंटेन्स इन बी विथ मी अँड प्ले धिस गेम, म्हणजे लक्षपूर्वक ऐकायचं. बी मधील वाक्य माझ्याबरोबर वाचा आणि हा खेळ खेळा. या ठिकाणी दोन भाग दिलेले आहेत बघा खाली पुस्तकामध्ये. ए भागामध्ये सर्व चित्र दिलेले आहेत आणि बी भागामध्ये वाक्य दिलेले आहे. आपल्याला बी वाचायचं आहे आणि बी मधले वाक्य वाचून ते कोणत्या चित्राशी जुळतं ते आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी सांगितलं टीचर सेट फ्रॉम पेअर्स, म्हणजे जोडीमधून. नाऊ चूज एनी पिक्चर्स फ्रॉम टेबल ए,
कोणतेही एक चित्र या ए मधले घ्यायचं राइट द इंग्लिश वर्ड फॉर इट ऑन अ स्मॉल पीस ऑफ पेपर अँड फोल्ड इट त्याच्याबद्दल एक वाक्य लिहा त्याला फोल्ड करा आणि लेट युअर फ्रेंड गेस द वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द सेंटेन्स इन बी आणि त्या दुसऱ्या मुलाला गेस करायला सांगा की कोणतं वाक्य असेल व्हेन ही शी गेसेस करेक्टली शो द वर्ड्स हा खेळ एकमेकांनी सुना खेळायचा आता आपण वाचूया पहिलं वाक्य आहे बघा इट इज व्हाईट इट क्वॅक्स जर वाक्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर काय आहे इट क्वॅक्स हे आहे हे चित्राशी आहे जुळत बदक आहे की नाही दुसरं वाक्य इट ग्रोज ऑन अ ट्री इट ग्रोज ऑन अ ट्री म्हणजे झाडावर हे वाढतं काय असतं हे फूल आहे की नाही इट शाईन इन द स्काय इट इज हॉट आकाशामध्ये चमकतं इट इज हॉट गरम असतं सूर्य सन शी गिव्ज अस अ मिल्क आपल्याला दूध देते काय असते हे ठिकाणी हे चित्र आहे बघा काऊ नंतर इट राईम्स विथ पप इट राईम्स विथ पप याचं उत्तर राहील कप टी यू पी सारखं सी यू पी कप त्यानंतर बघा पुढचं आहे बघा इट इज ग्रीन इट फ्लाईज इट इज ग्रीन इट फ्लाईज चित्र जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला जायचं ग्रीन काय पॅरट नंतर बघा पुढचं वाक्य आहे दे आर स्मॉल दे बाईट चित्रामध्ये जर पाहिलं तर अँट आहे बघा इट हॅज फोर लेग्स अँड अ टॉप चार पाय आहे आणि टॉप आहे या ठिकाणी हे टेबल आहे याचं उत्तर दे फ्लाय इन द स्काय आकाशामध्ये उठतात पक्षी आहे की नाही या ठिकाणी दिलेलं आहे बघा चित्र इट हॅज अ ट्रंक अँड टू बिग इयर्स एलिफंट वी कट व्हेजिटेबल्स विथ इट ए नाईफ इट हॅज थ्री ब्लेड्स म्हणजे तीन पातक कोणाला फॅन अशा प्रकारे हा जो स्वाध्याय आहे हा तुम्ही सोडवायचा आहे इथपर्यंत आज आपण पाहिलेला आहे या पुढील स्वाध्याय आपण आता पुढच्या तासिकेत बघूया धन्यवाद.